अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा नारा बुलंद करणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती विविध कार्यक्रमांनी देशभरात साजरी स्वच्छ भारत मोहिमेला देशभरातल्या जनतेनं जगातली सर्वात मोठी चळवळ बनवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन देशातल्या सर्वात स्वच्छ जिल्ह्याचा खिताब पटकावणाऱ्या सातारा जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनात पुरस्कार प्रदान सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांचाही विशेष सन्मान केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाकडे संपूर्ण जग कौतुकानं पाहत असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे गौरवोद्गार महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्तानं अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सेवाग्राम इथं विविध सामाजिक आणि राजकीय ठराव संमत ऑर्थर एशकिन, जेराड मोरू आणि डोना स्ट्रिकलँड या तीन संशोधकांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर आणि प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी दर्जेदार कार्यक्रमांचं प्रसारण करणाऱ्या मुंबई दूरदर्शन केंद्राचा आज सेहेचाळीसावा वर्धापन दिनस्कार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती आज देशभरात साजरी करण्यात आली सत्य अहिंसा आणि आदर्शवत मूल्य यावर अढळ श्रद्धा असणाऱ्या गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोनिया गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजघाट इथल्या महात्माजींच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचीही आज एकशे चौदावी जयंती आहे आहिनिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे भारतीय स्वातंत्र्य लाल लालबहादूर शास्त्री यांचं महत्वपूर्ण योगदान राहिलं आहे जय जवान जय किसान असा नारा त्यांनी दिला होता राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय घाटावर लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली साधेपणा आणि किरकोळ शरीरयष्टी या नेतृत्वाच्या मर्यादा होऊ शकत नाहीत हे सिद्ध करणारे जय जवान जय किसान या घोषणेनं देशाच्या सीमा आणि अन्नभूमीचं सक्षमीकरण करणारे देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं स्मरण आज करण्यात आलं महात्मा गांधींचे विचार सखोलपणे समजून घेतल्यामुळेच केंद्र सरकारनं स्वच्छता मोहिमेला प्राधान्य दिलं आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आयोजित आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनाच्या सांगता समारंभात ति बोलत होते महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला स्वातंत्र्यापेक्षाही अधिक महत्व दिलं गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावर चालत सव्वाशे कोटी भारतवासियांनी स्वच्छ भारत, भारत मोहिमेला जगातली सर्वात मोठी चळवळ बनवली आहे याचा आपल्याला गर्व वाटतो असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले दोन हजार चौदापूर्वी देशातलं ग्रामीण प्रमाण अडतीस टक्के मात्र चार वर्षानंतर आता चौऱ्याण्णव टक्के इतकं झालंय असं ते म्हणाले समृद्ध तत्वज्ञान पुरातन प्रेरणा आधुनिक तंत्रज्ञान मोदी यांनी व्यक्त केला महात्मा गांधी यांच्या जयंती वर्षानिमित्त तसंच स्वच्छ भारत मोहिमेला चार वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून केंद्रीय स्वच्छता आणि पेयजल मंत्रालयानं चार दिवसीय आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनाचं आयोजन केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो यांच्या उपस्थितीत आज या संम्लिसांगता झाली त्रेपन्न देशांचे स्वच्छता मंत्री तसंच देशांमधले एकशे साठहून अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीही या समारंभाला उपस्थित होते स्वच्छता या मुद्द्यावर एवढ्या साऱ्या देशांनी एकत्र येणं ही अभूतपूर्व घटना असल्याचंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले भारतात स्वच्छता क्षेत्रात गतिमान बदल झाल्याचं सांगत या परिवर्तन मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेज यांनी अभिनंदन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महासचिव यांनी एका डिजिटल प्रदर्शनालाही त्यानंतर भेट दिली महात्मा गांधींच्या स्मरणार्थ तयार केलेल्या टपाल तिकिटाचं प्रकाशन उभय नेत्यांच्या हस्ते झालं वैष्णवजन या महात्माजींच्या आवडत्या प्रार्थनेच्या ध्वनीफितीचं प्रकाशनही आज करण्यात आलं स्वच्छ भारत पुरस्कारांचंही वितरण या समारंभात करण्यात आलं देशातला सर्वात स्वच्छ जिल्हा किताब पटकावणाऱ्या सातारा जिल्ह्याला आज पुरस्कार प्रदान करण्यात आला उल्लेखनीय कार्य करून सर्व स्वच्छ सर्वेक्षणामध्ये बाजी मारणाऱ्या सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांनाही आज विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं केंद्र सरकारनं हाती घेतलेल्या स्वच्छ भारत मोहिमेमुळे जगाचं लक्ष भारताकडे गेलं असून सारं जग मोठ्या कौतुकानं या मोहिमेकडे पाहत आहे असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे महात्मा गांधी जयंतीनिमित्त पुण्यात संत ज्ञानेश्वर जागतिक शांती प्रार्थना सभागृह आणि वाचनालयाचं लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते ते बोलत होते आरोग्यसंपन्न देशच श्रीमंत देश बनू शकतो असं त्यांनी सांगितलं मोदी सरकारनं एकशे पंच्याहत्तर गिगॅवॅट सौर ऊर्जा उत्पादनाचं उद्दिष्ट आहे तसंच शाश्वत आणि अपारंपरिक ऊर्जा वापरणाऱ्या एकशे एकवीस देशांच्या गटात केला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली गेल्या चार वर्षांमध्ये स्वच्छता क्षेत्रात टप्प्याटप्प्यानं प्रगती करत देश दरवर्षी स्वच्छता लक्ष्याच्या अधिकाधिक जवळ जात आहे ते म्हणाले साधेपणा खरेपणा अहिंसा बंधुता समता याची शिकवण गांधीजींनी दिली त्यानुसार देशाची एकता अस्मिता समता बंधुता टिकण्याची गरज आहे असंही ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते पुणेकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं समता आणि बंधुता ही गांधीजींनी दिलेली शिकवण आचरणात आणण्याची गरज आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात आज पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोठ्या नागरिक सहभागी झाले होते महात्मा गांधीजींचे विचार आणि दृष्टी यापासून प्रेरणा घेत त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करणं हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले स्वच्छता हा विषय गांधीजींच्या अतिशय जिव्हाळ्याचा होता म्हणून स्वच्छ भारत मोहीम यशस्वी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना यावेळी केलं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामान्य माणसाला जोडण्याचं महत्वपूर्ण कार्य महात्मा गांधी यांनी केलं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी समितीची बैठक आज वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम इथं झाली काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी माजी अध्यक्ष सोनिया गांधी तसंच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासह अनेक वरिष्ठ या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत विविध राजकीय आणि सामाजिक ठराव संमत करण्यात आले या बैठकीपूर्वी सेवाग्राम आश्रमातल्या बापू कुटीला राहुल गांधी सोनिया गांधी तसंच मनमोहन सिंग यांनी भेट दिली आश्रम परिसरात होणाऱ्या सामूहिक प्रार्थना सभेतही ते सहभागी झाले होते या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली संध्याकाळी वर्धा इथं सर्कस मैदानावर झालेल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोनिया गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तसंच राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेते उपस्थित होते या सभेत राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदी तसंच इतर मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पदयात्रा स्वच्छता अभियान यासारख्या विविध कार्यक्रमांनी गांधीजींना आदरांजली वाहण्यात आली सर्व शासकीय आणि खासगी संस्थांनी एकत्र येऊन स्वच्छ भारत अभियानात योगदान द्यावं आणि हीच महात्मा गांधींना आदरांजली ठरेल असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सांगितलं महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आपण आपली खेडी सक्षम केली पाहिजेत असं महात्मा गांधी नेहमीच सांगत असत आणि हेच लक्षात ठेवून सरकारनं खेडी स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी त्र्याहत्तरावी दुरुस्ती केली असं ते म्हणाले महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जळगावात आज गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे अहिंसा सद्भावना शांती यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी आणि मॅक्सेस पुरस्कार विजेते सोनम वांगचूक महापौर सीमा भोळे यांच्यासह विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं यात्रेत सहभागी झाले होते महात्मा गांधी यांचे सत्य अहिंसा आणि शांतता हे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी असून या सर्वांनी या शिकवणीचा अवलंब करण्याचा संकल्प करावा असं आवाहन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त मुनगंटीवार यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली यावेळी त्यांनी आश्रमातील विविध विभागांची पाहणी केली तसंच चरख्यावर सुतकताई देखील केली मुनगंटीवार यांनी गांधीजींच्या जीवनावर आधारित विविध चित्रपटांच्या गांधी पॅनोरॉमा या चित्रपट महोत्सवाचं उद्घाटनही केलं लातूरमध्ये खासदार डॉ सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी स्वच्छता करून महात्मा गांधी जयंती साजरी केली लातूर जिल्ह्यात सध्या स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवलं जात असून त्याचाच एक भाग म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली यावेळी उपस्थितांनी गांधीजींच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केलं गांधीजींची शिकवण अंमलात आणली असती तर देशात बेरोजगारीची समस्या उरली नसती असं केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी सांगितलं मुंबईत आयोजित खादी महोत्सवाचं उद्घाटन सिंग यांच्या हस्ते आज करण्यात आलं खादी ग्रामोद्योग आयोगानं गोबर आणि सौर ऊर्जा यांच्या माध्यमातून वीस ते पंचवीस कोटी रुपयांचा महसूल गावखेड्यांना उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे असं ते म्हणाले या संदर्भातल्या एका पोर्टलचं उद्घाटनही आज त्यांच्या हस्ते झालं स्वच्छ भारत मोहिमेचं आयोजनही याप्रसंगी करण्यात आलं होतं देशभरातल्या खादी उत्पादनांच्या विक्रीचं हे प्रदर्शन येत्या महिनाभर चालणार आहे गांधी जयंती दिनी बँकेनं प्लास्टिक प्लास्टिकमुक्त होण्याचा संकल्प जाहीर केला आहे पंतप्रधानांचं स्वच्छ भारत अभियान आणि दोन हजार बावीसपर्यंत प्लास्टिक वापराचं उच्चाटन करण्याच्या संकल्पाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितलं बँकेतर्फे आज मुंबईत हाती घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत अध्यक्षांसह इतर ज्येष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुंबईतल्या शिव किल्ल्याच्या आसपासचा परिसर स्वच्छ केला महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज कोल्हापूर शहरात स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी शहरातल्या प्रमुख मार्गांच्या चौकांपर्यंत रॅली काढण्यात आली तसंच चौकांची स्वच्छताही करण्यात आली कोल्हापूर शहराच्या विविध भागात दर रविवारी श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवण्यात येईल अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी दिली महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून सार्वजनिक विभाग आणि जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं नंदुरबार इथं मुख स्वास्थ्य तपासणी मोहीम आणि तंबाखूमुक्त अभियान यशस्वी करणाऱ्यांचा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भारिप बहुजन महासंघाची बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएम युतीची संयुक्त जाहीर सभा आज औरंगाबाद इथे झाली सध्याच्या सरकारच्या धोरणांमुळे दलित आदिवासी आणि ओबीसी निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडत चालल्याची टीका भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली देशाच्या राजकारणात द्वेष आणला जातोय तो संपवला पाहिजे असं आंबेडकर म्हणाले परदेशी कंपन्यांना किरकोळ व्यापार क्षेत्रात संधी दिल्यानं देशातल्या किरकोळ व्यापारी देशोधडीला लागेल अशी टीका आंबेडकर यांनी यावेळी केली शेतकऱ्यांच्या मालावरील हमी भावासंदर्भात केंद्र सरकारनं लवकरच पावलं उचलली नाहीत तर आंदोलन करावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला नेते ओवेसी यांनीही केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर परखड टीका केली शेतकऱ्यांच्या समस्यांची सरकारला जाणीव आहे याबाबत विचारविनिमय सुरू असून लवकरच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज दिलं कर्जमाफी इंधन दर वीज दर अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी हरिद्वारहून दिल्लीकडे मोर्चा काढला होता भारतीय किसान युनियननं या मोर्चाचं आयोजन केलं होतं मात्र दिल्लीच्या वेशीवर पोलिसांनी मोर्चाला अडवलं असता आक्रमक झालेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी दिल्लीच्या काही भागात जमावबंदी लागू करण्यात आली होती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यासंदर्भात चर्चा केली आहे सर्वसामान्यांना विविध आजारांवर मोफत उपचार करता यावेत यासाठी केंद्र सरकारनं नुकतीच आयुष्मान भारत योजना सुरु केली योजना म्हणजे संपूर्ण जगासमोर एक आदर्श असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे पुण्यात आज त्यांच्या हस्ते कोथरुड इथल्या रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया केंद्राचं उद्घाटन झालं आरोग्य क्षेत्रात अनेक नवीन बदल होत आहेत त्याला आता रोबोटची जोड आल्यानं अचूक कमी वेळेत निदान करता येत असल्यानं रुग्णांना फायदा होत आहे रोबोटिक तंत्रामुळे कृत्रिम सांध्यरोपण शस्त्रक्रिया करणं रुग्णांच्या हिताचं या तंत्राचा सर्वांनी फायदा करून घ्यावा असं जावडेकर यावेळी म्हणाले केंद्र सरकारच्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत नाशिकमधल्या महिलांनी एकत्र येऊन स्वयंसहायता बचत गटाची स्थापना केली आणि या बचत गटाचं रूपांतर आज एका चळवळीमध्ये झालं आहे केंद्र सरकारच्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत नाशिक शहरातल्या पंचवटी परिसरात राहणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन स्वाभिमान स्वयंसहाय्यता महिला, महिला बचत गटाची स्थापना केली दरमहा शंभर रुपयांची प्रतिसदस्य बचत करून दहा महिलांनी हे पैसे बँकेत जमा केले दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियानाअंतर्गत पंचवटी परिसरातल्या बँक ऑफ महाराष्ट्रानं या महिला बचत गटाला दोन लाख रुपयांचं कर्ज दिलं या पैशांचा वापर करून महिला बचत गटानं बॅगा बनवण्याचा उद्योग सुरू केला यामुळे या, या बचत गटातल्या प्रत्येक महिलेला रोजगार मिळाला आणि त्यांच्या कुटुंबालाही आर्थिक हातभार लागला प्रशिक्षण के बाद अपना बॅग का व्यवसाय सुरू से से थी के हम सब मिलके करते रोज हम मिलके अपना गट चला सबको अभि तीन तीन हजार रुपये पाच पाच महिने का है सिजनेबल धंदा असल्यामुळे आम्हाला बारा महिने याचं काम चालू असतं आणि आमच्या प्रपंचाला हातभार याचा लागतो आणि मला प्रत्येक आम्हाला महिन्याला तीन तीन हजार या स्वाभिमानी महिला बचत गटाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी बॅगा महिलांच्या आकर्षक पर्सेस आणि प्रवासी बॅगा तयार केल्या जातात नाशिक जिल्ह्यातले घाऊक व्यापारी हा माल खरेदी करतात आमच्या बचत गटामधून आम्ही स्कूल बॅग पर्स वगैरे ह्या सगळं विकतो तर आमचं म्हणजे मार्केटिंग योग्य प्रकारे इथे होतं आणि बाहेरचे लोक येणारे जाणारे असतात तर त्यांना पण बॅगा वगैरे आम्ही डेव्हलप करतो म्हणजे देतो त्यांनी गट निर्माण केला तीन वर्षापूर्वी त्यांचं त्याच्यानंतर त्यांना ग्रँड मिळाली दहा हजार अंतर्गत देवाणघेवाण करण्यासाठी आणि एक लाख एक ला, जे बँक लिंकेजचं कर्ज असतं तर ते, ते प्रकरण आपण त्यांचं बँकेमध्ये टाकलं सी बँकेने त्यांचं दोन लाखाचं कर्ज मंजूर केलं आणि त्या त्यांच्या व्यवसायामध्ये त्याला त्यांना भर पडली तर त्यांचा व्यवसाय अगदी व्यवस्थित आहे केंद्र सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना मदतीचा हात दिला आहे रमाई घरकुल योजनेअंतर्गत धुळ्यामधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात आज तीस घरकुलांच्या कामांचा आरंभ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते झाला दोन हजार बावीस सालापर्यंत देशातल्या सर्व गरीब कुटुंबांना रमाई योजनेअंतर्गत घरकुल उपलब्ध करून देण्याचा सरकारचा संकल्प आहे या योजनेत धुळे शहरात एकशे तीस घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे त्यापैकी तीस घरकुलांचं काम आज सुरू झालं इतर घरकुलांचं कामही लवकरच सुरू होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला देशाच्या दुर्गम भागामध्ये विजेची समस्या बऱ्याच प्रमाणात सुटली असली तरी अखंडित वीज मिळणंही गरजेचं आहे शेतीचे पंप योग्य वेळी सुरू करता आले तर पिकाला पाणी मिळणं शक्य होतं अटल सौर योजनेअंतर्गत अटल सोलार कृषी पंप हा उपक्रम नांदेड जिल्ह्यात राबवण्यात आला खडकी इथल्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे शेतीला नियमित पाणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे ठराविक वेळेला मोटर चालू करण्यासाठी विजेची गरज असते पण लोडशेडिंगमुळे वीज उपलब्ध नसल्यास शेतीला पाणी देता येत नाही सरकारच्या अटल सोलर कृषी पंप योजनेअंतर्गत खडकी इथल्या शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा स्रोत उपलब्ध झाला आहे यामध्ये पंच्याण्णव टक्के भार हा सरकार उचलत असून फक्त पाच टक्के रक्कम लाभार्थ्याला भरावी लागत आहे यामुळे दिवसातल्या कोणत्याही वेळी शेतीला पाणी देता येतं बारा महिने सौर पंप चालवता येत असल्यामुळे उत्पन्नातही भरी वाढ झाल्याचं शेतकरी सांगत आहेत सौर ऊर्जेचा जो काही फायदा शेतीला होत आहे शेतीमध्ये विहिरीमध्ये पाणी असून सुद्धा वापरण्यासाठी लाईटचा प्रॉब्लेम येत होता सौर ऊर्जामुळे शेतीला पाणी सौर ऊर्जामुळे भरपूर मिळत आहे आणि लोडसेटिंग असल्यामुळे शेतीला पाणी योग्य वेळी मिळायचं वे 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 नाही उत्पादनात घट व्हायची त्यामुळे शेतकऱ्यांचे बेहाल व्हायचे आता या सौरऊर्जेमुळे शेतीला भरपूर पाणी मिळते आणि उत्पादनात सुद्धा वाढ होते शासनाचे तेहतीस हजार रुपये मी एम एस बीला भरले ते भरल्याच्या नंतर एक महिन्याभरात त्यांनी माझ्या शेतामध्ये पाच एच पीचा प्लांट आणून स्वतः सगळं पूर्ण फिट करून दिला त्यामुळे सकाळी सहा ते, ते संध्याकाळी सहा या वेळेतच मोटर चालत असल्यामुळे रात्री अपरात्री शेतात येण्याची गरज नाही किंवा भिजवण्यासाठी शेतात राहण्याची गरज नाही त्यांनी एक हे करून इथ स्ट्रक्चर स्ट्रक्चर उभं करायला परवानगी दिली आणि त्याच्यानंतर ते सौर एरिकेशनचे लोकांनी येऊन इथे सौर पंप बसवून दिला आणि त्यांच्यानंतर आमची मोटर चा सुरुवात झाली तर या योजनेचा एवढा मला लाभ झाला सौर ऊर्जा हा खरोखरच अटल असा स्रोत असल्यामुळे याचा पूर्ण उपयोग या योजनेमुळे साध्य होत आहे अकोला जिल्ह्यातल्या अकोट इथं नाफेडकडून मूग आणि उडदाची खरेदी त्वरित सुरु करण्यात यावी तसंच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावी या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार फुंडकर यांनी गेल्या पाच दिवसापासून सुरु ले ले अन्न त्याग आंदोलन आज मागे घेतलं आहे प्रशासनाच्या पुढाकारांनी हे आंदोलन स्थगित केल्याचं प्रहार जनशक्ती संघटनेनं म्हटलं आहे या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महत्वाच्या मागण्या जिल्हा प्रशासनानं मान्य केल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे आंदोलनातील मागण्या मान्य झाल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहा अमेरिकेचे आर्थर एश्किन फ्रान्सचे जेराल्ड मोरू आणि कॅनडाच्या डोना स्ट्रिकलँड या तीन संशोधकांचा ना यंदाचा भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार आज जाहीर झाला उद्योग आणि वैद्यकीय क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या अचूकता दर्शवणाऱ्या अत्याधुनिक यंत्रांच्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सकस मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचं आणि उद्बोधक माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या मुंबई दूरदर्शनचा आज सेहेचाळीसावा वर्धापन दिन प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी दर्जेदार कार्यक्रमाचं प्रसारण हे मुंबई दूरदर्शनचं वैशिष्ट्य हेच वैशिष्ट्य कायम टिकवत स्पर्धेच्या भाऊ गर्दीतही आपलं आगळं वेगळं स्थान मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीनं कायम आहे दूरदर्शनही बदलत्या कालानुरूप कात टाकत नवनवीन प्रयोग करत आपला प्रेक्षक प्रेक्षकवर्ग जपत आहे आणि आता हवामान राज्यात येत्या छत्तीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर याच काळात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे आणि आता तापमान अंश मुंबई कमाल पस्तीस किमान पंचवीस नागपूर पस्तीस आणि एकवीस पुणे चौतीस आणि बावीस औरंगाबाद पस्तीस आणि वीस नाशिक तेहतीस आणि एकवीस कोल्हापूर तेहतीस आणि तेवीस रत्नागिरी तेहतीस आणि चोवीस सोलापूर सदतीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही आणि किमान बावीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा नारा बुलंद करणारे माजी पंतप्रधान लाल लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध कार्यक्रमांनी देशभरात साजरी स्वच्छ भारत मोहिमेला देशभरातल्या जनतेनं जगातली सर्वात मोठी चळवळ बनवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन देशातल्या सर्वात स्वच्छ जिल्ह्याचा किताब पटकावणाऱ्या सातारा जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनात पुरस्कार प्रदान सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांचाही विशेष सन्मान केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाकडे संपूर्ण जग कौतुकानं पाहत असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचे गौरवोद्गार महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्तानं अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सेवाग्राम इथे विविध सामाजिक आणि राजकीय ठराव संमत ऑर्थर एश्किन झेरार्ड मोरू आणि डोना स्ट्रिकलँड या तीन संशोधकांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर आणि प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी दर्जेदार कार्यक्रमांचं प्रसारण करणाऱ्या मुंबई दूरदर्शन केंद्राचा आज सेहेचाळीसावा वर्धापन एकीकडे सशस्त्र लढ्यानंच देशाला स्वातंत्र्य मिळू शकतं ही सामाजिक धारणा बळकट असतानाच अहिंसेच्या मार्गानं देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक दिशा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधी स्वातंत्र्य टिकवणारं आणि लोकशाही व्यवस्थेला बळकट करणारं गांधीजींचं विचारधन आजही मार्गदर्शक ठरतं गांधी विचारांच्या अशाच पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार